राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये पावसाने चांगलाच जोर धरला आहे. अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यामध्ये मान्सूनचा जोर वाढणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात वाऱ्यांचे पूर्व पश्चिम जोड क्षेत्र सक्रिय आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढू लागला आहे. सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अहमदनगर, नाशिक, जळगावात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, नांदेड या परिसराला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.